प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा संवाद मेळावा. जत तालुका भाजप प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनच्या वतीनं प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथील राज मल्टीपर्पज हॉलमध्ये अभिष्टचिंतन सोहळा व भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते रवींद्र सावंत, बनाळीचे उपसरपंच अविनाश सावंत, युवा नेते हेमंत चौगुले, योगेश वनमाने, सचिव विजय रुपनर यांनी केलाय. हार, तुरे, पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू न आणता तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहन हेमंत चौगुले, सचिव विजय रुपनगर यांनी केलंय. येणाऱ्या जून 1 तारखेला माननीय डीसी बँकचे संचालक प्रकाश जमदाडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यासाठी जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि त्यानंतर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व तालुक्याचे मुख्य कार्यकर्ते आणि त्यांचे सामाजिक कार्यकर्ते असे सर्व मिळून साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा व भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आम्ही सगळे मिळून नियोजन केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून यावं असे ह्या पद्धतीनं ह्यावेळी मी सांगतो. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लोकनेते माननीय श्री प्रकाशराव जमदाडे साहेब यांच्या 1 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता संवाद मेळावा व तसेच जमदाडे साहेबांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना जमदाडे साहेब प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मी आवाहन करतो की 1 जून रोजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहो व जमदाडे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव करावा. या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी असेल तसेच मित्रपक्ष असतील या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावे आयोजित केलाय. तसेच येणाऱ्या विधानसभेविषयी जे काय तालुक्यात गोष्टी घडत आहेत त्याविषयी त्याची उहापोह करण्यासाठी हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी हा मेळावा असणार आहे. तरी बहुसंख्येने आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती करत आहोत. धन्यवाद. सदर कार्यक्रमास साहेबांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गुच्छ पुष्प न आणता तालुक्यातील गरजू व वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य आणल्यास तो खऱ्या अर्थाने साहेबांचा सन्मान केल्यासारखं होईल. त्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो की सर्व जमदाडे प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी शालेय शिक्षण साहित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण करावं. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय काका पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेशरावभाऊ खाडे साहेब, तसेच प्रमुख उपस्थित म्हणून माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहा अशी नम्र विनंती करत आहोत. धन्यवाद.